काय कमाल आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा लागून सरकार नाही नाही एक लक्षात घ्या. पहिलं म्हणजे ना ज्या ज्यांच्याकडे ती धुरा दिली होती प्रामाणिकपणे सांगतो, कारण की आम्ही त्या ज्यावेळेस सह्याद्रीला मिटिंगला गेलो होतो त्यावेळेस हे संपूर्ण मराठा आरक्षणचं मार्गी लावण्याची ज्यांच्या ह्या लोकांकडे होते यांनी त्याच्यात काही केलं नाही. आता कोण काय म्हणतंय त्याच्यात मला काय फारसं त्याच्यात मला हे नाही, त्यांना विचारा त्यांनी का केलं नाही. प्रत्येकाला आरक्षण द्या द्या ना. आम्ही म्हणतो की त्यां कोणावरती अन्याय होता कामा नाही, तुम्ही देऊन टाका ना मराठा समाजाला. का केलं नाही? आणि मागं एक तरी कोण म्हणजे मला वाटतं कोणतरी बोललं होतं, ते झाड कुठलं असतं ना अशोकाचं झाड असतं ते स्वतः वाढतं दुसऱ्याला सावली देत नाही, त्यातला प्रकार झाला. त्याच वेळेस जर एकनाथ शिंदेने दिलं असतं मराठा आरक्षणाचा हे प्रश्न त्यावेळेस मिटलं असतं. देवेंद्र फडणवीस प्रत्येकजणी प्रत्येकजण सांगा बोलायचं की मराठा आरक्षण मराठी असून तुम्ही काय केलं आरक्षणासाठी, नुसतं नावं लावा पाटील आणि हे जाधव माडिक हे ते शिर्के भोसले काय केलं काय. देवेंद्रांनी मराठा नसताना त्यांनी जेवढं केलं फडणवीस आणि त्यालाच तुम्ही सांगता की ते मराठा नाही. किती जातीवाद, मी तर जातपात मानत नाही, शिवाजी महाराजांनी मानले नाही. आणि मेहरबानी करून आता तुम्हाला सांगतो ना हे जात हे सगळं करण्यापेक्षा आहे ना बेसिकली आता त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. आज मला सांगा ना ज्यांचं जे मुळात तो जो आहे ना इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास त्याचं जे इंटरप्रिटेशन एवढं चुकीचं केलं आहे. बी पी सिंग त्यावेळेस हे मंडल आयोग झालं पंतप्रधान असताना इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास कुठल्याही जातीतलं असू दे ना, कुठले ख्रिश्चन असू दे हे असू दे ते असू दे कुठले कुठले आर्थिकदृष्ट्या दुर्बळ त्यांना तुम्ही द्या ना त्या सवलती. इथं फक्त बॅकवर्ड क्लासला तुम्ही येतात, इट्स नॉट फेअर ना.